आईच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळते. लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृद्धी भरते. पीएम न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी पुसेसावळी येथे मशिदीत नमाज पढण्यासाठी गेलेल्या लोकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या संदर्भात मशिदीत झालेल्या हत्याकांडातील 14 आरोपींना अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलेले आहे. पाहूयात ही बातमी. पुसेचावळी येथे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी मशिदीत नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या मुस्लिम समाजातील लोकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी नुरुल हसन लियाकत शिकेलगार याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 10 जण गंभीर जखमी झाले होते. त्याबाबत औंध पोलीस ठाण्यात दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सरफराज इलाही बागवान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आरोपी करण्यात आलेल्यांपैकी प्रकाश भिकू माळी, संग्राम दादासाहेब माळी, पंकज अप्पासो वाठारकर, श्री उर्फ श्रीकांत नारायण जोशी, विजय उर्फ समाधान संजय करपे, अमोल पांडुरंग कदम, अभिषेक संजय सोलापुरे, निखिल नंदकुमार घाडगे, गणेश संजय देशमाने, प्रथमेश अनिल देशमाने, राहुल दिनेश कदम उर्फ आर के. आरोपी क्रमांक 1 ते 11 राहणार पुसेसावळी तालुका खटाळ जिल्हा सातारा. सौरभ सुरेश थोरात, भागवत दिनकर मोहिते, प्रवीण लक्ष्मण भोसले, ओमकार अंकुश थोरात. आरोपी क्रमांक 12 ते 15 थोरवेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा. विजय बाळासो जाधव, प्रमोद यशवंत सूर्यवंशी, स्वप्नील अंकुश मोहिते, सचिन बाळासाहेब जाधव, रणजित अशोक येवले. आरोपी क्रमांक 16 ते 20 राहणार वडी तालुका खटाव जिल्हा सातारा. वरील आरोपी क्रमांक 1 ते 20 यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अद्यापही स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुंगारा देत फरार असलेल्या अमर लक्ष्मण पाटील, आदित्य सुनील देशमाने, चिन्मय सुरेश शिंदे, निलेश जयवंत शिंदे, अनिकेत नंदकुमार घाडगे, श्रीराम नारायण जोशी, श्रीराम संजय रत्नपारकी, नितीन महादेव वीर, विकी उर्फ विक्रम लक्ष्मण पाटील, केतन रवींद्र वीर, शुभम अशोक कदम, विजय देवानंद येवले, नितीन बाळकृष्ण कुलकर्णी, हरिदास विष्णू घारगे. आरोपी क्रमांक 21 ते 32 राहणार पुसेसावळी तालुका खटाव. आरोपी क्रमांक 33 नितीन बाळकृष्ण कुलकर्णी राहणार चोराडे तालुका खटाव. हरिदास विष्णू घारगे राहणार वडगाव जयराम स्वामी तालुका खटाव यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडून जीएम गुंठे, दुसरे सहदिवानी न्यायाधीश कस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग वडूज यांच्या न्यायालयात अजामीनपात्र वॉरंटबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यास माननीय न्यायालयाने मंजुरी देत आरोपी क्रमांक 21 ते 34 यांना अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. यापैकी आरोपी क्रमांक 34 हरिदास विष्णू घारगे राहणार वडगाव जयराम स्वामी तालुका खटाव यांच्या स्थानिक गुन्हे शाखेला सापळा रचून मुसके आवळण्यात यश आले असून पुढील कारवाई करता सातारा येथे नेण्यात आलेले आहे. न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटमध्ये सुद्धा जर आरोपी सापडले नाहीत, आरोपींना फरारी घोषित केले, तर भविष्यात फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सुद्धा न्यायालय काढणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळालेली आहे. त्याचबरोबर सदरील आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करून अटक करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली जात आहे, अशी माहिती व्हीएम न्यूज मराठीशी बोलताना सूत्रांनी दिलेली आहे.